मनपा निवडणुकीच्या आधीच शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. ओबीसी आरक्षणाहून दोन्ही पक्षात विसंवाद निर्माण झाला आहे. आधीच लांबलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर करावा अशा सूचना सुप्रीम कोर्टानं काल राज्य सरकारला दिल्या. त्यातच काल ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची याचिका देखील फेटाळण्यात आली. परिणामी पुढील 15 दिवसात निवडणुका झाल्यास अनेक राजकीय पक्षांची धावपळ होणार आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनं ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये यासाठी आग्रही भूमिका घेतली. तर भाजपनं आताच निवडणुका झाल्या तरी 37% आरक्षण जाहीर करून टाकलं आहे. या निर्णयानं नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या शिवसेना भाजपनं परस्परांनाच टार्गेट केलंय. इम्पेरिकल डाटा देण्यास केंद्र सरकारनं टाळाटाळ केल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये असं राज्य शासनाचं मत आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका तशी सकारात्मक आहे, परंतु मुळात इम्पेरिकल डाटा जो आहे तो केंद्र शासनाने राज्याला द्यायचा होता, पण केंद्र शासनाच्या आडमुठ्ठ धोरणामुळे राज्याला स्वतंत्र इम्प्लिकेटेड डाटा हा तयार करावा लागतो. त्याच्यामुळे विलंब होत असल्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी आजही आमची भूमिका आहे, उद्याही तीच राहणार आहे. परंतु सुप्रीम कोर्टाचे आदेश ते सुद्धा पाळावे लागतील, त्यामुळे न्यायालयीन बाबीचा विचार करून निवडणुकीला आजही आम्ही शिवसेना सज्ज आहे, सोहळावर सज्ज आहे. नाशिक महापालिकेमध्ये भडकवा भडकवण्याच्या दृष्टीने शिवसेना वाटचाल करत आहे. तर आताच निवडणुका लागल्या तरी भाजप सज्ज असल्याची प्रतिक्रिया महिला शहर अध्यक्षा इमगौरी आहेर अडके यांनी दिली. आपण पाहिलं की राज्य सरकारला असा पुरेसा आता वेळ मिळाला होता 3 महिन्याचा इम्पेरिकल डेटा कलेक्शनसाठी, पण त्यातही ते नाकाम राहिलेले आहेत. त्यांचा नाकर्तेपणा सगळीकडे दिसतो आहे आणि आता पुन्हा एकदा हाच मुद्दा घेऊन आज बैठक बोलवली आहे. पण सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलं आहे की मुदत देऊन सुद्धा जर वारंवार राज्य सरकार आपला मुद्दा जो आहे तो सिद्ध करू शकत नाही, एकतर मग त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे कारण त्यावर कामच होत नाही आहे, आणि दुसरीकडे आरक्षण आल्याशिवाय इलेक्शन घ्यायचं नाही अशी भूमिका मांडायची, म्हणजे चिट बी मेरी पट बी मेरी असं करून लोकांना वेड्यात काढायचं त्यांनी ठरवलेलं आहे. असं होऊ शकत नाही. सन्माननीय सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिलेला आहे की 15 दिवसात निवडणुका जाहीर करा, ह्यावर आता काहीतरी ठाम निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण लोकही आता कंटाळलेली आहे. आपण बघतोय की इतर महानगरपालिकांमध्ये 2020 पासून प्रशासक आहे, आणि जेव्हा लोकप्रतिनिधी नसतो त्या परिस्थितीमध्ये अक्षरशः लोकांना कुठे जावं आणि ऑफिसर्स अवेलेबल होत नाही हे आता तुम्हाला दिसतंय. नाशकात तर 2-3 महिन्यातच ही परिस्थिती ओढावली आहे की पाण्यासाठी सगळेजण अक्षरशः ओढाताण चालू आहे. तर प्रशासक असल्या कारणाने अशा गोष्टींमध्ये लोकप्रतिनिधी अतिशय गरजेचे असतात, जेणेकरून ते लोकांपर्यंत सगळ्या सोयीसुविधा ज्या काही असतील एक दुवा म्हणून ते काम करत असतात. तर ही गोष्ट आता सगळ्यांच्या लक्षात आली आहे. निवडणुका होणं हे क्रमप्राप्त आहे, आणि त्यात जर राज्य सरकारला असं वाटत असेल की निवडणुका नाही घ्यायच्या तर तो सर्वस्वी त्यांचा जो मुद्दा आहे, कारण आता जी काही परिस्थिती ओढावली आहे त्यात त्यांना अपयशी व्हावं लागणार आहे. उमेश आवनकर, दिशानूर, नाशिक.